केली आहे, कॅमेरावर खूप सुंदर केलेला आहे. दोघंही नवीन असल्यामुळे थोडंसं हे होतं, पण ठीक आहे, छान केलं. ओवरऑल फिल्म पोचते आहे आपल्यापर्यंत, आणि एक छान लव्ह स्टोरी आहे, जे एक छोट्या गावामध्ये घडणारी लव्ह स्टोरी आहे. मी फाईव्ह मास्टर आहे, या फिल्मचा ॲक्शन डायरेक्टर मी आहे. आता फर्स्ट हाफ मी बघितला, लई चांगला वाटला. लव थॉट आहे, इज अ व्हेरी ब्युटिफुल. बॉईज अँड गर्ल्स बोथ आर लुकिंग व्हेरी नाईस. और मुझे टीन एज की याद आ गई, जो लव एंगल है, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. और सेकंड हाफ अभी मेरा है, तो अभी देखोगे मैंने क्या करा है मेरे हीरो से. इज अ व्हेरी गुड. उसने जो जो मैंने बोला एक्शन करने के लिए, उसने बहुत अच्छा किया. और वेरी नाइस. और आप लोग भी देखना जरूर. ब्यूटिफुल, खूप छान आहे फिल्म. आणि सर्वसामान्य ॲक्टर आहेत, आणि त्यांच्यातून चांगली निर्मिती झालेली आहे. खूप चांगला प्रयत्न आहे, आणि खूप प्रेक्षकांना पसंत आहे. फिल्म अतिशय छान वाटली. गाणी अतिशय सुंदर वाटली, अगदी जीवाला मनाला लावून घेणारी जी गाणी, अगदी हार्ट टच बाय हार्ट टच गाणी आहेत. मस्त वाटलं. आता अर्धा सिनेमा बघितला तर अतिशय भावूक आणि एकाग्रता लावून प्रेमाच्या विषयीसुद्धा संदर्भातसुद्धा लावून देणारा हा पिक्चर, मस्त वाटला. फतवा मला खूपच आवडला. ॲक्च्युली मी मिलिंद सर आणि छाया कदम यांच्या व्यक्तिरिक्त एकाही कलाकाराला ओळखत नव्हते, पण न्यू कलाकार असून ॲक्टिंग मला खूप छान वाटली त्यांची. हिरोईन पण नवीनच होते, पण छान वाटली त्यांची ॲक्टिंग. खूप छान आहे फतवा. मी संडेला पुन्हा येऊन बघेन, तुम्ही सगळ्यांनी बघावा आणि तो सुपरहिट व्हावा अशी माझ्या अपेक्षा. मला हा पिक्चर खूपच आवडला, कारण का एकतर म्हणजे कसं यूथसाठी आहे आणि जातीच्या दृष्टीने पण खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे जातीगताचा जो आता जास्त करून लव्ह स्टोरीजमध्ये जो प्रश्न येतो, तो ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. प्लस कॉमेडी पण आहे, यंगस्टर्ससाठी पण आहे, लव्ह स्टोरी आहे, ॲक्शन आहे. त्याच्यामुळे कसं फिल्म बघताना कधी इंटरव्ह्यू झाला तेच कळलं नाही, आणि खूप छान वाटलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी चांगल्या रीतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान झाली फिल्म, सर्वांनी बघावी अशी आहे, आणि यंग जनरेशनला तो खूप आवडेल.
खूप म्हणजे खूपच आवडलं. फतवा पिक्चर बघून मी आत्ताच बाहेर आलेलो आहे. एकदम अप्रतिम सुंदर गावगाड्यातला जो एक तरुण तो कशा पद्धतीनं त्याचं शिक्षण पूर्ण करत तो त्याच्या प्रेमाची स्टोरी पुढे घेऊन जातो. एकदम अप्रतिम पिक्चर बघण्यासारखा आहे. सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघावा. सगळ्यांना नम्र विनंती. बहुत अच्छी, बहुत बढिया, व्हेरी गुड, व्हेरी गुड लव्ह स्टोरी. मुझे देख के बिल्कुल एक दूजे के लिए याद आ रहा था. व्हेरी गुड मूवी. ए गुड फ्रेंड ऑफ माइंड. मुझे ये एक्सपेक्टेशन नहीं था मैडम. व्हेरी गुड मूवी. चांगला मूवी. फिल्म खूप सुंदर आहे. एक वेगळ्या पद्धतीने मांडलेली स्टोरी आहे आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे म्हणजे अप्रतिम फिल्म एवढंच म्हणू शकेल. मस्त फिल्म आहे. सगळ्यांनी नक्की बघायला पाहिजे. फिल्म तर बहुत अच्छी लगी और एक पूरी अच्छी है. गाने भी सारे अच्छे हैं. बैकग्राउंड म्यूजिक भी और इसकी प्रतीक नाम है ना इसका, इसकी एक्टिंग भी बहुत अच्छी लगी. फिल्म फार यूनिक है. नवीन लोक आहेत, नवीन कपल आहे आणि अशी लव्ह स्टोरी मी पहिला कधीच बघितली. फिल्म खूप सुपर्ब आहे. मी खूप याच्या आधी खूप फिल्म पाहिल्यात पण मी कधीच रडले नाही. ही फर्स्ट टाईम आहे मी रडले. मी सगळ्यांना विनंती करते हा पिक्चर नक्की बघा. तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमधले सगळे आठवतील, तुम्हाला तुमची मैत्रीण आठवून सगळे आठवतील. प्लीज हा फिल्म बघाच. पिक्चर मस्त, एकदम झकास. रवी सरांचं काम आणि मॅडमचं काम अति छान. म्हणजे एकदम सर्वांचे एकदम सगळे भावना सगळे त्यांनी जे व्यक्त केलं एकदम अप्रतिम, खूप सुंदर, खूप छान. म्हणजे मी सगळ्यांनी बघावा इतका सारखा बघू वाटतो. गाणे ते इतके सुंदर आहेत, फार सुंदर. ॲक्च्युली या फिल्ममध्ये ना मी छोटासा एक रोल प्ले केलेला आहे, परंतु मी फिल्म फर्स्ट टाईम पाहते आणि फिल्म पाहून खरंच अंगावर शहारे येत आहेत. खूपच सुंदर फिल्म आहे. नमस्कार. आज आम्ही फतवा या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आलो होतो आणि मी एडिट टीममधून आहे फतवाच्या. तर फैजल माडिक सर आमचे जे आहेत एडिटर, त्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या फिल्म केल्या आहेत आणि आज नवीन टीमबरोबर फतवाच्या काम करण्यासाठी खूप चांगला अनुभव होता. आणि फिल्मबद्दल सांगायचं झालं तर लव्ह स्टोरी ह्या ज्या असतात त्या प्रत्येक लव्ह स्टोरी असतात, पण ही लव्ह स्टोरी काहीतरी युनिक होती. जसं की आपण प्रेम याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी प्रेम करत असतात पण त्याच्यामध्ये ज्या भावना असतात ते फक्त त्या दोघांनाच कळत असतात, पण त्याच्यामध्ये आपलं बॅकग्राऊंड असेल घरचं किंवा मग समाजाचं त्याचा आपण विचार करत असतो प्रत्येक अच्छा प्रत्येक वेळेला विचार करत असतो की लोक काय बोलतील किंवा मग घरचे काय बोलतील. या कारणास्तव मग मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये जे प्रेम असतं ते कुठेतरी दबल्यासारखं वाटतं आणि मग त्यांचा प्रेशर येतो आणि मग हा जो कॉन्सेप्ट आहे तो वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला फतवामध्ये. मुझे मराठी समझ में नहीं आ रही, लेकिन फिल्म मुझे काफ़ी अच्छी लगी और काफ़ी सारे जो चीज़ें हैं जो लिटरली देखने नहीं मिलती है, लेकिन हमें ये चीज़ें फिल्मों में काफ़ी अच्छी चीज़ें देखने मिली हैं जो कि हमें काफ़ी अच्छा लगा है. खूब छान होता मूवी आणि मला खूप जास्त आवडला आणि इमोशनल पण होता मूवी आणि नक्की बघा फतवा.